कपडे कुठे यार? लकी मित्रांसोबत बाहेर गेलाय. हो आणि बबडी? बबडी क्लासला गेली आहे. चहा झालाच आहे, देते. आणि पावड्याचे निकाल कधी? ते मला माहित नाही. हो शेवटच्या वर्षाला आहे आणि ती मुलगी पहिल्या वर्षाला गेली आता. आणि तुला गर? मला एक मुलगा आहे, थांब फोटो दाखवते. अयो किती गोड आहे ग. का ग, तुझ्या डोळ्यात पाणी का? शाळा संपल्यानंतर तू मुंबईला गेलीस, मी इथेच राहिले. अगं घरातलं सगळं करून ना अक्षरशः माझे दमछाक होते ग. मला पण ना तुझ्यासारखं राहायला खूप आवडत, पण घरातलं काम, जबाबदाऱ्या, महिन्याची बिल सगळी भागवता भागवता खूप दमून राहिलं होत. ग तुला खरं सांगू का, सगळ्यांच्याच आयुष्यात हे असतं, पण मी आता खूप समाधानी आहे. माझ्या या पुस्तकांना आयुष्य होतात, पण माझ्याकडे दिवसभर काम करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी जी ताकद आणि बळ मला मिळते, ते मी माझ्या प्रिय माणसांसाठी वापरते. ही माझ्यावर ईश्वराची कृपाच आहे. मी फार सुखी समाधानी आहे. प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते खरी, म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, माझे नातेवाईक, मित्र ज्यांना मी भेट देऊ शकते, असे लोक जर नसतील तर माझं जीवन किती वैराण झालं असतं. हे ईश्वराची कृपाच आहे. या ब्रह्मांडात जी ऊर्जा साठवून ठेवलेली आहे, कॉस्मिक एनर्जी, तिचा एक नियम आहे की तुम्ही किती आनंदी राहू शकता जितक्या प्रमाणात तुम्ही ऋण व्यक्त करता, त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग. सुख शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते. ऐक ना, काय माझ्याकडून नवीन स्कूटी पार्किंग मध्ये ठोकली गेली.
पैसे लागले तर नाही ना? नाही का? ठीक आहेस ना तू? हो. आणि स्कूटी ठोक मी. ठीक आहे, मेकॅनिक कडे घेऊन जा. ठीक आहे, दुरुस्त करून. तुझ्या गल्ल्यातले पैसे घेऊन जा. गल्ल्यातले पैसे, गल्ल्यातले पैसे. कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी जबाबदार आहे. बाबा मला विचारत होते, तुझा निकाल आहे ना? अरे हा, उद्या रिझल्ट आहे माझा, पण मला वाटत नाही मी पास होईल. काय बाबांना कसं सांगू? ठीक आहे, फक्त एक काम करशील ना, पुढच्या 6 महिन्याची जी काही फी आहे ना ती तू. अरे असं का? 3 वर्ष झाली पूर्ण, बरोबर? आता तू तुला जमेल, काम कर. अरे मग तुझ्या पैशाचं काय करणार? ते मी बघेन. तू फीची किंमत. बरं. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे हे समजायला मला बराच वेळ लागला. माझी व्यथा, चिंता आणि माझा ताण तुमच्या समस्या सोडवत नाहीत तर माझ्या समस्या वाढवतात हे कळायला मला अनेक वर्ष लागली. खूप दिवस झाले मी जॉब शोधतोय, जॉबच मिळत नाही. लॉकडाऊन मुळे इतकी अनएम्प्लॉयमेंट झाली ना की जॉब मिळणं अवघड झालं. होईल सगळं, तुम्ही नका टेन्शन. ऐक, तुला माहितीये मी पेत नाहीये, पण आज मी माझ्या मित्रांबरोबर बिअर प्यायला झालोय. कळतंय तुला? ठीक आहे ना मग. हो पण बियरचे पैसे कसे मॅनेज करायचे ते तुम्ही बघा. आणि जर रात्री उशीर झाला तर मित्राकडे. गायत्री आल्यापासून तू खूपच बदलली, पुस्तकं वाचतेस आणि आमच्या सोबत जरा वेळ पण घालवत नाहीयेस. नुसतं पुस्तक आहे की पुस्तक. असं काही नाहीये, तुमच्या सगळ्यांसोबत वेळ घालवते मी, पण एवढंच की तुम्हाला आवडत नाहीये का माझ्यात झालेला हा बदल? खरंच आवडत नाहीये. नाही आवडतोय. कसं आहे ना, मला पण वाटत असं गायत्री सारखं मनसुप्त जगावं. तिच्यासारखं नाही काय, पण थोडं तरी करू शकते ना. बबड्याविषयी काही बोलणार होतात का? नाही राहू दे, मी बोलतो त्याच्याशी. त्याला ओरडू नका. नाही मला पण गेलते, कॉलेजचे बुक्स वाच वाटत ना, ते कधी वाचणार मी? तिला नक्की काय झालं? मला तर वाटलं तिचा गोळ्या काय ओरडत झालं की काय. तुला काय म्हणलं? काय ऐकलं का तुम्ही? चप्पल घेऊ का? नवीन घेत आहे का? होय. नाही मी काय म्हणतो पप्पा, मला वाटत मम्मीला काहीतरी झाले, आपण तिच्याशी बोलायला पाहिजे ना. नाही तिला काही झालेलं नाहीये, पुस्तकं वाचते. आणि मला बोलली होती की तुमच्या सगळं म्हणजे आपल्या सगळ्यांसोबत बोलणार आहे. बघा आवाज दे काय बोलते. मम्मा इकडे आहे का जरा? काय रे
अगं तू काहीतरी सांगणार होतीस ना, बाबा बोलले ना तू काहीतरी सांगणार होतीस. अच्छा दे होय. हा सांगते की. ये ना सांग ना, बस नाही. अरे वा तू वाचलास? वाचलो नाही ना. अच्छा अच्छा, मला बोलायचंच होतं तुम्हा सगळ्यांसोबत. जे तुम्ही सगळे बघताय की मी पुस्तकं वाचते, ती पुस्तकं वाचून मला माझ्यामध्ये ना एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि मला स्वतःला असं बदलावं वाटतं. म्हणजे गायत्री सर, ती गायत्री माझी मैत्रीण, मुंबईची, तिने ना मला एक पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी वाचलं. वाचल्यानंतर मला खूप आवडलं आणि छान वाटलं, स्वतःला बदलावं असं वाटलं. आणि तिने काही पुस्तकं पाठवली, व्हिडिओचे लिंक्स पण पाठवले, मी तेही बघितले आणि माझ्यामध्ये बदल होत गेला आणि मला तर खूप आवडतोय. मी खूप सारे पुस्तकं वाचली आणि ते माइंड प्रोग्रामिंग म्हणून आहे ते सुद्धा केलं आणि तेव्हा मला हे समजलं की या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे दुसऱ्यांच्या निर्णयावर मी स्वतःला त्रास करून का घेऊ. म्हणजे बघ ना, दुसऱ्यांच्या चुकींवरती मी रिॲक्ट होऊन त्याचा काहीच फायदा नाही. माझ्या हातामध्ये हे आहे की मी कसं वागेल. बरोबर, त्या दिवशी तिने स्कूटी ठेवली. बरोबर, आणि मग खर तर मी घाबरलेच होते, पण तिच्यासाठी, तिला सुदृढ बनवण्यासाठी मी तिला म्हटलं की तुझ्या गल्ल्यातले पैसे घे. मला माहिती आहे बाळा की तुला वाटलं असेल आईने का नाही पैसे दिले, पण तुला दर महिन्याला पॉकेट मनी मिळतो. मग तू केलेल्या चुकींवरती तू खर्च करू शकतो. तू तर काय, बाबांनी तुला माफ केलं कारण की तू फी भरलीस. जर मी तुला सांगितलं नसतं तर हे होऊ शकलं असत. कसं आहे ना, ते पुस्तक ना आयुष्य बदलतं आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ती पुस्तकं वाचावी म्हणून ते मी पुस्तक तुम्हा दोघांना दिलं. मला माहिती आहे तू वाचलं नसणारच, पण ते वाच. ते शिकवतं की आपण किती वर्थेड आहोत, आपण काय करू शकतो. माझ्यामध्ये बदल होऊ शकला कारण जीवनाकडे बघण्याची मी माझी दृष्टी बदलली. आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे कारण आपण काळजी वाहू म्हणून मोठे झालेलो आहोत. आपण इतरांच्यासाठी जगतो, इतरांच्या जबाबदाऱ्यांसाठी जगतो. आई, पत्नी म्हणून आपण सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा असं आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी राहावे अशीच आपली इच्छा असते. परंतु जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरनं काढून प्रत्येक प्रिय व्यक्तींवर टाकू, तितकेच आपण त्यांना रिस्पॉन्सिबल होण्यासाठी तयार करू. प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. स्वतःवरच्या जबाबदाऱ्यांवरचा दबाव कमी करणे, दुसऱ्यांवरती प्रेम करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी झालेलं आहे. आणि ही दृष्टी मला मिळाली, याचं पहिलं पाऊल मी उचललं स्वतःला बदलून आणि ठरवलं स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःसाठी.